धन्यवाद खरंतर वंजारे सरांचे पहिल्यांदाच आभार मानतो, कारण वेळोवेळी सर आम्हाला तुमच्यासमोर उपस्थित करतात व आम्हाला एक भूतकाळात जाण्याची संधी देतात. सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळे कसे मजेत आहेत ना? मजेत? जोश? yes, ठीक आहे सर. 2020 कोरोनात गेलं पण कोरोनामधला जोश काय कमी नाही झाला. तर जास्त वेळ नसल्यामुळे थोडंच बोलत, पण एक तळमळ अशी असते की आम्ही चौघही अदरवाईज जेवढे आम्ही डिपार्टमेंटमधील असतो किंवा पोलीस भरती असेल, जी क्लास 3 पद असतात, शक्यतो आपण शेतकरी वर्गातील असतो तर आपल्याला वेळ कमी असतो. आपण सर्वजण खूप टॅलेंटेड आहेत, आपण क्लास 2 क्लास 1 पर्यंत आपल्यातीलच काय असतात, पण त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो. घरचं बॅकग्राऊंड थोडंसं पोषक असतं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपल्या बाबतीत काय होतं की आपल्याला आर्थिकदृष्ट्या आपण कुठेतरी सर्वसाधारण असतो, शेतकरी कुटुंबातील असतो, आपल्याला कमी दिवसात जास्त यश हवं असतं. इव्हन कसं किंवा आपल्याला पगार चालू झाला पाहिजे, घर चाललं पाहिजे, किंवा मुलींच्या बाबतीत असेल तर लग्नाच्या आधी आपलं करिअर घडलं पाहिजे, कारण त्यांना पण संधी थोडी असते. 12 किंवा राहील म्हणतो 2-3 वर्षच घडते, बरोबर ना सर? बरोबर. तर एवढंच सांगेन की पोलीस भरती, फॉरेस्ट भरती असेल की आर्मीची भरती असेल, दिवसेंदिवस त्याच्यात थोडेफार बदल होत चालले आहेत. इव्हन तात्विक वाद पण आहेत, आरक्षणचे वाद आहेत, किंवा फिजिकलचे परत होणारे नवीन बदल, परीक्षा आधी का लिखी आधी. तर मला एक विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सांगेन, थोडक्यात मी पण विद्यार्थी तुमच्यातीलच समजेल, कारण शिक्षण कधीच संपत नाही. ते वाद आपण पाहण्यापेक्षा आपलं सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आपण कालच्यापेक्षा आज बेस्ट कसं देतो याच्याकडे वैयक्तिक लक्ष द्या. अभ्यासाचं म्हणतात तर अभ्यास तोच अभ्यास असतो, ठराविकचा अभ्यास असतो. इतिहास कधीच बदलत नाही, गणिताचे नियम कधी बदलत नाहीत, भूगोल कधी बदलत नाही, फक्त बदलतं काय चालू घडामोडी बघतात. त्यासाठी आपण रोजचं न्यूजपेपर वाचतोच आणि वाचलाही पाहिजे. तर याच्या आधी पण आता बरेचसे माझे जुने मित्र आम्ही मेस वगैरे असायचो ग्राउंडवर कोण भेटतो जुने आहेत सोबत, तर त्यांनाही माहिती की आपण दिवसेंदिवस सराव करताना किंवा अभ्यास करताना एक कला किंवा काल 4 तास केला म्हणून आज शांत बसून आलो. काल 4 तास झाला आहे आपला अभ्यास, तर आज नक्की त्याच्यापेक्षा बेटर द्या. काल फिजिकल माझं किती होतं? फिजिकल करताना सर आता 800 मीटर आलं आणि 1600 आलं, बरोबर ना सर? तर त्याचा टायमिंग खूप कमी आहे. इव्हन मी सुद्धा किंवा आम्ही चौघांनी आर्मीची रनिंग काढली होती, त्यावेळेस 1600 पावायचो, 5:10-5:20 मध्ये कॉपर घ्यायचे, तिथून पुढे मग ते डायरेक्ट रस्सी लावते बंद होतो आर्मीचे. सध्या भरते पण खूप कमी आहेत. टायमिंग देण्यासाठी एक करा, सातत्य खूप महत्वाचं. रोज टायमिंग लावून पळा किंवा मग जो आपला सराव असतो त्यात टायमिंग कव्हर कसा होईल या दृष्टीने रनिंग करा. रोज टायमिंग लावला तर आपल्याला कळतं. गोळ्याचं तसंच आहे, लॉंग जम्प असेल लॉंग जम्प अथवा बंद झाले तर अशा दृष्टीने प्रयत्न करा, यश नक्कीच आहे. सगळ्यात महत्त्वाचं सरांचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस 2011-12-13 साली नोकरीला लागलो त्यावेळेस अकॅडमींचे प्रमाण कमी होते ग्रामीण भागाला, किंवा आम्हालाच आता ग्रामीण भागातीलच आहे मी किंवा आम्ही चौघ पण, तर मार्गदर्शन योग्य भेटत नसायचं. विनाकारण भरकटल्याने आम्ही सराव करायचो, अभ्यास करायचो, 2-3 मार्कांवर फेल व्हायचो, अपयश आलं, अपयशातून बाहेर पडणं खूप अवघड आहे. तर सरांचे मार्गदर्शन आणि इव्हन तुम्ही सरांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेतला. मी तर एक विद्यार्थी म्हणून असं सांगेन, आता सर शिक्षक आम्ही मैत्री कडी ठेवून आपण सगळ्यांनी फी भरलेली असते, बरोबर का नाही? फीचा भरपूर फायदा घ्यायचा सर. सॉरी पण मी मुलांच्या बाजूने बोलत आणि त्याच्यातून सरांना प्रोत्साहन भेटतं की आपले विद्यार्थी कुठेतरी काठिण्य पातळीचा समजून अभ्यास करतायत, मला प्रश्न विचारतात. सर आपल्या पुढे एक स्टेप नेहमीच असते, तर सरांना आपल्या पुढे ठेवण्यासाठी आपण सरांना फॉलो करायचं. सर एक गणित आता एक समजा आपण गणिताचे जे रूल असतील किंवा हे असतील क्लुप्त्या, तर नवनवीन क्लुप्त्या शोधा. 100% मार्क गणितात भेटतेतच. मी 2013 SRP पेपर दिलता, 50 पैकी 49 मार्क घेतले होते गणित बुद्धिमत्ता. त्या हक्काचे मार्क राहते ते कुठंच जात नाही. मार्क कुठं जाते? चालू घडामोड असेल, मराठी व्याकरण असेल, व्याकरण पण नकळत फरायचं चुका होत्या. हक्काच्या मार्कांकडे पूर्ण वेटेज द्या. गणित रंगावाना किंवा कंटाळवाना वाटत असताना गणित बुद्धिमत्ता परफेक्ट करा, तुम्हाला बरंचसं ॲव्हरेज कव्हर होतं लिखितलं. आणि अदरवाईज रोज न्यूजपेपर वाचा, जे आपले साप्ताहिक निघते ते वाचत चला. आणि सर आता एक नवीन म्हणजे मी पण आता अपडेट नसतो एवढे, पण एक नवीन मला यूट्यूबला दिसतंय की सगळा अभ्यास सर ऐकण्यामध्ये पण आहे, त्यामुळे अभ्यास त्या मार्फत पण होतोय. म्हणजे मोबाईलचा दुरुपयोग म्हणण्यापेक्षा सदुपयोग तिथेही चांगला होतोय,
की सगळ्यांनी प्रश्नपत्रिका संच असतील किंवा जे आपले जे दिलेले प्रत्येक प्रकाशनात